नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बीएमएस तसेच बीएचएमएसचा कॅप राऊंड 1 लागल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा कट ऑफ काय राहिला. प्रायव्हेट बीएमएस कॉलेज संदर्भाने आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देखील खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजचा देखील कट ऑफ सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती मार्क तसेच एसएमएल पर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट तसेच गव्हर्नमेंट ऍडेड बीएमएस कॉलेज मिळाले ते पाहूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण बोलूया एससी कॅटेगरी बद्दल. एससी कॅटेगरी मधील विद्यार्थ्याला 401 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट तसेच गव्हर्नमेंट ऍडेड बीएमएस कॉलेज अलाउड झाले. आणि जर आपण एसएमएल पाहिला तर एसएमएल होता 12211. त्यानंतर बोलूया एसटी कॅटेगरी बद्दल. एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्याला 268 मार्क पर्यंत फर्स्ट राऊंड मध्ये गव्हर्नमेंट तसेच गव्हर्नमेंट ऍडेड बीएमएस कॉलेजला ऍडमिशन मिळालेले आहे. आणि जर आपण एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्याचा एसएमएल पाहिला तर एसएमएल होता 21147. त्यानंतर आता आपण बोलूया व्हीजे कॅटेगरी बद्दल. व्हीजे कॅटेगरी मधील विद्यार्थ्याला 453 मार्क पर्यंत कॉलेज मिळालेले आहे. आणि जर आपण एसएमएलचा विचार केला तर एसएमएल होता 9176. आता आपण बोलूया NT1 कॅटेगरी बद्दल. NT1 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 423 मार्क पर्यंत आलेला आहे. 423 मार्क पर्यंत NT1 कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जे आहे ते गव्हर्नमेंट तसेच गव्हर्नमेंट ऍडेड बीएमएस कॉलेज मिळाले. आणि जर आपण एसएमएल पाहिला तर एसएमएल होता 10888. त्यानंतर NT कॅटेगरीमधील दुसऱ्या कॅटेगरीबद्दल बोलूया, NT2 कॅटेगरी. तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 467 मार्कपर्यंत गव्हर्नमेंट तसेच गव्हर्नमेंट ॲडेड बीएमएस कॉलेज मिळाले. आणि जर आपण एसएमएलचा विचार केला तर एसएमएल होता 8393. त्यानंतर बोलूया NT3 कॅटेगरीबद्दल, ज्याला आपण NTD असे सुद्धा म्हणतो. तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 461 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट तसेच गव्हर्नमेंट ऍडेड बीएमएस कॉलेजला ऍडमिशन मिळालेली आहे. आणि जर आपण एसएमएलचा विचार केला तर एसएमएल होता 8725. त्यानंतर आता आपण बोलूया ओबीसी कॅटेगरी बद्दल. ओबीसी कॅटेगरी मधील विद्यार्थ्याला 464 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट तसेच गव्हर्नमेंट ऍडेड बीएमएस कॉलेज मिळाले. आणि जर आपण या विद्यार्थ्याचा एसएमएल पाहिला तर एसएमएल होता 8582. त्यानंतर आता आपण बोलूया EWS कॅटेगरी बद्दल. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये EWS कॅटेगरीला रिझर्वेशन असतं आणि कॅटेगरीनुसारच जे आहे ते ऍडमिशन होतात. तर EWS कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 467 मार्कपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळालेले आहे. आणि जर आपण एसएमएल पाहिला तर एसएमएल होता 8420. शेवटी आपण बोलूया जनरल कॅटेगरी बद्दल, ज्याला आपण ओपन असे सुद्धा म्हणतो. तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 470 मार्कपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मिळालेले आहे. आणि जर आपण ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याचा एसएमएल पाहिला तर एसएमएल होता 8247. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता महाराष्ट्रातील बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ. यातील मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जे आहे ते शिरपूर धुळे हे कॉलेज अलाउड झालेले आहे, ज्या कॉलेजचा कोड आहे 3129. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कोणते कॉलेज मिळाले, तर शिरपूर धुळे हे कॉलेज यातील मॅक्झिमम विद्यार्थ्यांना अलाउड झालेले आहे. हा जो कट ऑफ आहे तो खूप हायर साईडला गेलेला आहे. सेकंड राऊंडमध्ये यापेक्षा कट ऑफ खूप खाली येण्याची शक्यता आहे. कट ऑफ कशा प्रकारे खाली येऊ शकतो त्या संदर्भाने आपण चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्की पाहून घ्या. व्हिडिओची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.